खडा पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा खूप आवड बाय वैसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर वन आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत <laughs> वातावरण जरा गरम झालं नाही म्हणजे साडेसहा हजार एपिसोड्स लिहिलेला ले एक लेखक आपल्या लेखनातून अनेक पेज प्रसंग निर्माण करून स्वतः निर्माण केलेल्या प्रसंगातून स्वतःच मार्ग काढून लोकांना कसं सही सला सोडायचं हे सगळं ठरवणार आहात आज त्या सगळ्या साडेसहा हजार एपिसोडशी संपूर्ण तपश्चर्या पणाला लागलेली आहे बाहेर कसं पडायचं जाऊन तोंड द्यायचं बरं बायको तुझी आता ऍक्ट्रेस आहे आता नाही काम करत नाही करते देऊळ बंद मध्ये ती माझी बायकोच रोल केलं पण अदरवाईज काय करते ती ती, ती, ती ती अदरवाइज ती पोलीस डिपार्टमेंट मध्ये आणि ती सतत अशी डिटेक्टिव्ह वागत असते ती त्यामुळे आणि खरं विचाराल मला तर माझी सगळ्यात लाडकी अभिनेत्री ती आहे माझ्या पुढच्या सिनेमाचा लीड रोल पण ती करते आता ओळख करून द्या सगळ्यांची एकदा एक जरा दोन मिनटं शांत जाऊ देत आता जो माझ्यावर बायकोनी आरोप केला की के मी सतत मित्रांमध्ये असतो ती फॅक्ट आहे मला दोस्तांशिवाय लाईफ नाही मला मित्र हे सगळे हे जे शेजारी बसलेत हे मुळशी पॅटर्नमधले पिट्या भाई आणि रेगे चित्रपटातले एम भाई आ, मी जे चित्रपट लिहितो त्यात पिट्या नाही असं होत नाही आणि गेले चाळीस एक्केचाळीस वर्ष आम्ही एकत्र आहोत म्हणजे जन्मल्यापासून एकत्र आहोत असं म्हटलं तरी चालेल माझा जीवाभावाचा मित्र याची पिट्या एवढीच ओळख करून दिली नाव आठवतंय का नाही अरे नाही पिट्याचं नाव आठवतं ना पिट्याचं नाव रमेश परदेशी महेश लिमय हो हो आता या माणसाबद्दल मी काय बोलणार म्हणजे संजय लीला भन्साळी अरबाज खान दबंग दबंग टू बाजीराव मस्तानी पद्मावत कॉर्पोरेट असे सिनेमे केल्यानंतर डायरेक्ट त्याला जो डिरेक्टर मिळाला तो मी आणि आम्ही मुळशी पॅटर्न केला मी आजही म्हणतो मुळशी पॅटर्नला जर शंभर टक्के यश असेल तर पन्नास टक्के वाटा महेश लिमयेचा पन्नास टक्के वाटा माझा आता गेले वीस बावीस वर्ष मला ओळखणारा आणि या माणसाचं दिग्दर्शन पाहून दिग्दर्शन करावं असं मला वाटलेलं आहे उपेंद्र लिमये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता एवढंच माहिती आहे पण उपेंद्र लिमय इतका ब्रिलियंट डिरेक्टर मी थिएटरवर पाहिलेला नाही स्पर्धा आहे आणि उपेंद्रनी नाटक बसवलं आहे आणि बक्षीस मिळालं नाही त्याला असं झालं नाही मी विंगेत उभा राहून उप्याची डिरेक्शनची स्टाईल पाहिलेली आहे त्यामुळं तो आज इथं आहे चंद्रशेखर जावळकर हे पुण्यातले हॉटेल व्यावसायिक आहेत जितका पिट्या जुना तितक्या एक्क्या म्हणजे त्याचं एक्या नावे <laughs> चंद्रशेखर जावळकर मी जो जो नॅशनल प्लेयर होतो कबड्डी सॉफ्टबॉल तर ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला बहुतांश वेळेला मी व्हाईस कॅप्टन तो कॅप्टन असं खूप वेळा झालेलं आहे देवेंद्र गायकवाड मुळशी पॅटर्न मधला दयाभाई किंवा देऊळ बंद मध्ये खूप माझा लाडका अभिनेता आहे आणि माझ्या बायकोची ओळख त्याच्यामुळं झालेली त्यामुळं तो जास्त आहे माणूस सगळ्या सिनेमात काम असणार आणि तिसरा मुळशी पॅटर्न मधला वकील किंवा देऊळ बंद मधला सायंटिस्ट किंवा झी मराठीच्या अनेक सिरियलमधून तुम्ही सुनील अभ्यंकरला पाहिलं आहे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि आने, माझ्या अनेक एकांकिकेंचा हिरो आणि व्यवसायामध्येही आम्ही काही प्रमाणात एकमेकांशी सग संलग्न आहोत आमचं ऑफिससुद्धा दोघांचं एकच आहे अशी ही माझी जीवाभावाची माणसं समोर एकजण बसला आहे तो सुनील पालकर त्याला पुण्यात बत्तीस म्हणून ओळखतात बत्तीस बत्तीस <laughs> तो हसला की त्याचे दात दिसतात सगळे वैशिष्ट्य असं की सुनील असण्याचं कारण काय मुळशी पॅटर्न मध्ये पण खूप सुंदर काम केलंय त्यांनी मी ज्यावेळी घर सोडून आठ वर्ष एकटा राहिलो कॉड बेसिसवर माझी माझ्याकडे काही पैसेही नव्हते त्यावेळी आणि मी अत्यंत भरंग परिस्थितीत त्या कॉट बेसिसवर एस पी कॉलेजच्या समोर एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये राहत होतो त्या समोरच्या कॉटवर हा ग्रहस्थ होता <laughs> तर की त्याला प्रश्न म्हणायचा की एवढा सुशिक्षित माणूस बरं एक दोन सिरियलमध्ये पण ह्याला बघितला होता हा असा काय राहतोय हो म्हणजे त्यावेळी मला कित्येक वेळेला आर्थिक मदत सुनीलनी केलेली आहे म्हणून आज मी किती चित्रपट केले आणि माझं एवढं मोठं ऑफिस आहे माझं सगळं छान चाललंय तरी सुनील माझ्याबरोबर सतत असतो म्हणून त्यावेळी तो, त्या तो काय कामं करतो तर तो फ्लेक्स प्रिंटिंग करणे नाही का त्यानंतर त्यावेळी तर तो ते काय ते पॅम्पलेट नाही का पेपरमध्ये वाटतात ही अशी कामं करायचा सुनील आज त्याचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे आणि माझ्या त्या खडतर काळात सुनील पालकर आणि रमेश परदेशी या दोन माणसांनी मला उभं केलेलं आहे राया होता म्हणून ते सतत माझ्या बरोबर आहे कमाल म्हणजे नटावर पैसे लावणारे बरेच असतात <laughs> पण भावी नटावर पैसे <laughs> नवणार वा <laughs> आता आपण टप्प्या टप्प्याने जाऊ म्हणजे त्या खड्यांमध्ये एक एकसूत्रता एक असेल <laughs> आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात कोण होते तुझ्या खड्यांच्या बाबतीत <laughs> किस्सा खूप सुंदर आहे मी जसं म्हटलं तसं पिट्या आणि शेखर जावळकर हे माझे आम्ही एक्केचाळीस वर्ष का म्हणतो तर पहिले दोन वर्ष काही कळत नाही म्हणून <laughs> हे जन्मल्यापासून आम्ही एकाच ठिकाणी वाढलोय राहिलोय ते मित्र आहेत हे माझ्या जवळच्या यासाठी तो किस्सा आहे ना तो काय आहे तो तुम्हाला पिट्या आणि तो एक्या एक ह्यांच्याकडनं ऐकायला खूप मजा की आमची पहिली आठवण माझं पहिलं दिग्दर्शक आणि पहिला सिनेमा मी चौथीत दाखवला होता आणि यांना गंडवलं होतं आणि मी पाच पैसे तिकीट लावलं होतं आणि मी चौथीत असताना ए तिसरीत यांना मी एक सिनेमा दाखवला होता त्याचे मी पचपच पैसे घेतले होते दोघांकडून पिठं सांग ना ते काय होतं या क्षेत्रात हा येणार हे तेव्हाच ठरलं होतं म्हणजे मी तिसरीत होतो हा चौथीत आणि हा पाचवीत कारण एक एक वर्षांचा आमच्यामध्ये अंतर हा काय करायचा माहिती आहे का आमच्याकडे कन्स्ट्रक्शन चालू होतं बिल्डिंगचं परफेक्ट अपार्टमेंट मला वाटतं त्याचं ना तिथे एक वॉचमन राहायचा त्याची दोन मुलं होती एक अभिजित आणि बाप्प्या नावाचा म्हणजे बाप्पू आणि हे आम्ही त्याचे पहिले प्रेक्षक तिथे एक सिमेंटची टाकी होती आता ती सिमेंटची टाकी पाणी भरण्यासाठी असायची तिथे एक चौकणी असं दार असायचं नाही का त्याच्यातून आत आत नाही जायचं पाणी टाकण्यासाठी मोठं असं आणि या बाजूला नळ लावण्यासाठी एक होल होतं आता ह्याची ते क्रिएटिव्हिटी तेव्हाची बघा म्हणजे आता हे मुळशी पॅटर्न आणि देऊळबंद बंद या सिनेमांनी हे सगळं सिद्ध केलं मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही पण क्रिएटिव्हिटी बरं काय तेव्हा फिल्म यायच्या जर का त्या काळात कोणाला माहिती असेल तर नाही का त्या फिल्म यायच्या म्हणजे त्या सगळ्यांसाठी सांगतो की फिल्म चित्रपटातले हा असं आणि त्याचे तुकडे तुकडे मिळायचे हा काय करायचा ते सलग फिल्म आहेत ना ह्याची क्रिएटिव्हिटी बघा आरसा आता सनलाईट म्हणजे तो सनलाईट त्या आरशावरती यायचा आणि तो त्या हॉलमधून आतमध्ये नाही पास करायचा ह्यानीच त्यांनी ते शोध लावला होता की तो बरोबर असा जातो आतमध्ये आणि तिथे उजेड पडायचा असा उजेड पाडायला एक जण बाहेर मग ते धरून आरसा आणि प्रेक्षक आत टाकीत शिरायचं एक तिथं हवा नाही काय नाही काय नाही जो मला पाच पैसे देईल हा तो आत त्यालाच मी त्या बोळातून आत पाठव आत बरं आत आत टाकीमध्ये गुडघाभर पाणी हे गुडघाभर पाण्यात असे बसायचे असं आणि त्या उजेडामुळे तिचं हे लाईट पडायचा ज्यांनी हे धरलेलं होतं त्यांनी पाच पैसे दिले नव्हते त्यामुळे त्याला, त्याला ते त्याला बाहेर तुझं ते कामे मग मी आतमध्ये जाऊन ते जे होल होत त्यातनं लाईट पास व्हायचा त्याच्यासमोर ती फिल्म धरायचो आणि मग ते दिसायचं चित्र आणि मी कॉमेंट ते डायलॉग मी म्हणायचो एक एक प्रसंग अमिताभ बच्चन काय बोलला धर्मेंद्र काय बोलला असे हे दोघं माझे पहिले प्रेक्षक आणि जावळकरकडे पण एक किस्सा हा त्याच्याकडे इंटरेस्टिंग घेतो किस्सा खरं आम्ही जिथे राहायचो ना तिथे सगळ्या मित्रांना जमून तो पिक्चर कसा आहे हे सांगायचा त्याची स्टोरी असायची सहा तासाची म्हणजे मी जर शोले पिक्चर पाहिलाय तो असायचा मी आधी जायचो मी सगळ्यांच्या आधी जाऊन पाहायचो मला वडील त्यावेळी घेऊन जायचे सगळ्यांच्या आधी शोले बघून आला की चाळीतल्या सगळ्या पोरांना जमवायचो आणि मग स्टोरी सहा तास साडे सहा तास तो <laughs> अख्खा पिक्चर दाखवायचा आम्हाला फक्त बोल बोलण्यातून आणि त्यात असं ठरलेलं असायचं की जेवढे मित्र जमतील त्यातल्या एकाने बोलायचं नाही मध्ये कारण त्याची लिंक कोणी तोडायची नाही ते सहा साडेसहा तास सगळेच्या सगळे तसे आहेत तसे स्टँडिंग असायचे हल्लायचं नाही क्वचित कोणाला काय प्रॉब्लेम झाला की इमर्जन्सी आली तो फटके पडायचे वाईट अवस्था तो त्यावेळेस म्हणजे ती जी त्याची हे होती विजन ती भयानक होती म्हणजे कित्येकदा हे म्हणायचे हे नंतर जाऊन शोले बघून यायचे आणि ते पिक्चर शोले जास्त भारी होता <laughs> कारण मी त्या तीन तासाच्या पिक्चरला सहा तास मला पाहिजे तसा स्क्रीन प्ले तो त्याच्या अँगलनी समजून सांगायचा त्याच्या अँगलने आम्हाला दाखवायचा पिक्चर कसा आहे म्हणजे शोले आणि प्रवीण के शोले हे माझे दोन तुझ्या या सोबमुळे कानाला खडा काय लावलाय त्यांनी कानाला खडा तेव्हाच काय नाहीये कारण अतिशय समृद्ध बालपण होत आमचं फार मजा केली आम्ही आत्ता आत्ताच्या काळात जसं मगाशी तो म्हणाला ना विसरण्याचा स्नेहल बोलत होती इथं ऐकत होतो विसरण्याचं त्याच्या डोक्यात इतके विचार सुरू असतात कारण ना त्याला प्रत्येक वेळेला काही काही नवीन नवीन सुचत असतं दोन तीन वेळेला असा प्रसंग घडला आहे की कुठले तरी कार्यक्रम ठरलेले असतात बाहेरगावी आता नगर आहे अहमदनगर नगरला ओपनिंग आहे कोण असत तरी <coughs> काय तर मला सांगितलेलं आता दया आणि मी आ, ते उद्या जायचं आहे आपल्याला कार्यक्रमाला मला हां बरोबर ठीक आहे जायचं किती वाजता निघायचं आपल्याला जायचं आहे एक वाजता ओके एक वाजता आम्ही आलो एक वाजता की प्रसंग सांगतो गेलो 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 चाललो आहे आपल्या प्रवासात बरं हा एकदा दोनदा मध्ये आईला आयोजकांचा अजून एकही फोन नाही आला रे यांना बहुतेक गाई दिसत नाही बरं का चला निवन जरा जीवन बिवूनच जाऊ मग नगरमध्ये पोहोचलो नगरमध्ये पोहोचल्यानंतर तिथे गेल्यावरती लोकच भेटली बलतीच निघाव आज मग आज तो कार्यक्रम आहे आज नाही साहेब तो उद्या म्हणाले आम्ही <laughs> नगरला गेलो होतो हा म्हणजे असं एकदा नाही झालेलं असं दोन तीन वेळा झालं त्याच्यानंतर कानाला खडा लावला त्याचा कुठलाही कार्यक्रम जर ठरलेला असेल तर त्या लोकांना मी कम्युनिकेट करतो नाही नाही मला सांगा कधी लक्षात नोट्समध्ये दोनशे दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटरचा प्रवास असाच केला आणि परत घरी आलो खूप वेळा खूप खूप वेळा असं त्यामुळे कानाला खडा लावला की आपण विचारायचं आता कानाला खडा वगैरे म्हणजे हेच सगळे जे बोलतात तेच आहे खरं तर असं विसरणं वगैरे आता हे रेग्युलर झालं आहे आमच्यासाठी तो विसरणं <laughs> आम्ही समजून घेतो आता की तू विसरला असेल कदाचित त्यांनी ना मला फसवलं दोन तीन वेळेला <laughs> द दे सिनेमामध्ये त्यांनी मला सांगितलं की तू तो रिक्षावाल्याचा रोल करतोस कन्फर्म आणि <clears throat> मग त्यांनी गद्दारी केली माझ्याशी की रोल डेव्हलप झाला भारीवाळाला तो म्हटला अरे जरा प्रॉब्लेम काय झाला आहे स्नेहल त्या रिक्षावाल्याची बायको करते तर तू तिचा नवरा जरा आत्ता मला वाटते नको म्हणजे मीच आहे आणि मी दिग्दर्शक आहे तर तो हक्क माझ्याकडे मी आता तिचा रिअल लाईफमध्ये नवरा आहे तर मीच करतो अशी <laughs> फसवणूक करू नये नाट्याची कुठल्या हाय त्यांनी तोच तो कानाला आहे आणि आत्ताही त्यांनी मला बरेचदा फसवलं असं की तुला चांगला काम देतो म्हणून काम देत नाही हो वगैरे किंवा आता मुळशी मध्ये म्हटलं तू न बाईचा रोल कर आणि त्याने स्वतःच केला मग मी त्याला एकदा अशी त्याची एकदा गंमत केली होती ती सांगण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे <laughs> आमचा लीड ॲक्टरचा जरा प्रॉब्लेम होत होता म्हणजे चा, की, <coughs> की अरे यार आपल्याला आर्टिस्ट चांगला असा कॅलिवरचा शोधतोय आपण करूयात काहीतरी प्रयत्न खूप खूप प्रोसेस चालू होती की ऑडिशन चालू होत्या आणि त्याच्या डोक्यात खूप खूप गोष्टी येत होत्या त्यामुळे ते सगळ्या वर्क करून पाहत होता तर गाडीवरनं येताना मी मी त्याला असं म्हटलं की अरे तो राहुल्या नावाचं जे कॅरेक्टर आहे ना ते मला तर असं वाटतं की तूच आहेस म्हणजे जो लीड रोल आहे तो तूच करावाचा असं मला फार वाटते नेहमी तर तो अर्ध्या तासाच्या प्रवासात कन्व्हिन्स झाला होता जवळजवळ ऑफिस पर्यंत भेटते अरे आई शपथ <शुपत। laughs> तो म्हणला ऐक ना तुला खरं वाटतं का मी करू शकतो तो <laughs> अरे म्हणलं तू ते लिहिलंच तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू न म्हणजे तुझ्यासाठीच लिहिलं असा मला फील येतो तर त्यांनी मला शिवाय दिलं ऑफिसच्या दरा तू परत येऊ नको माझ्या ऑफिसला तू काहीतरी सांगतोस मला पण प्रवीण त्या दिवशी तू संध्याकाळी मला फोन केलेलास अरे राहुल मी करू का ऑलमोस्ट कन्व्हिन्स उभा मी मजकरी नाही करत <laughs> त्याला वाटू लागलं होतो बावीस टप्प्यामध्ये तुला भेटलेले म्हणजे उपेंद्रचा तो तो मी म्हणजे याचा जो घर सोडण्याचा काळ आणि एसपी समोर जो तिथे राहायचा मिस यू अशी त्याच्या खोलीचं नाव होतं मिस यू हो तर तिथे आम्ही एकांकिका हा मग अशी म्हणला की बऱ्याच एकांकिका आम्ही हा बसवायचा लिहायचा बसवायचा मी काम करायचो त्याच्यानंतरचं रुटीन म्हणजे बाहेर खायचं त्याला रात्री एक बारा साडेबारा एक दोन वाजता सोडायचं बरं नुसतं सोडायचं नाही तिथे बरं मोने सर तुम्ही गॅरंटी घेत ना हा किस्सा सांगितल्यावर कोणी इथे मारामारी करणार नाही मला मारणार नाही पर्सनली ते नाही सांग नाही 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 असं काही होणार नाही ना मी सांगू शकतो ना काय तुम्हाला कसा वाटतो प्रवीण तरडे म्हणजे असा खतरनाक आणि जबऱ्या डॅशिंग असं जगात कोणालाही घाबरणार नाही असं वाटतं की नाही आहेच हा मारणार नाही मला नंद हा तुम्ही गॅरंटी घेतलेली तर <laughs> आता तो प्रवीण तरडे कसा आहे मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत जो आपल्याला शूर धीट हरारा <laughs> खतरनाक प्रवीण तरडे त्याला साडेबारा एक दोन वाजता सोडायचं त्याला सोडणार आणि निघणार तेवढं तुम राया एक थांब एक मिनिट मी काय करतो जे यांनी वर जातो आता त्याची रूम कशी होती सांगतो मी इकडे उभा आहे समजा तर इथे जिने एक छोटीशी गॅलरी तिकडे रूम आणि पलीकडे एस पी कॉलेजचा टिळक रोड ओके तर तो असं सांगायचा की तू इकडनं मी इकडनं जातो पटकन आणि तुला तिकडनं सांगतो उद्या किती वाजता भेटायचं आहे <laughs> बरं मग मी असं थांबायचो तो पटकन असं पुढे जायचा आणि तिक तिकडनं हाक मारायचा ए राया मग मी टिळक रोडवरती जायचं तो म्हणायचा उद्या संध्याकाळी सहा वाजता ओके असं दहा बारा दिवस झाल्यावर मला कळे ना की तो असं का करतोय तर त्याचं खरण खरं कारण असं आहे की तो अंधाराला भीतो त्याला भूतांची भीती वाटते त्यामुळे जिन्यातनं जाताना तो असा हात करायचा आणि एकदा रूममध्ये गेलं हे कन्फर्म करण्यासाठी तो टिळक रोंडी हाक मारायचा की अरे उद्या संध्याकाळी सहा वाजता प्रॅक्टिस दाखवताना दाखवणार शूरवीर <laughs> तुम्हाला अनुभव घ्यायचा का आत्ता दिवे घालवा ते <laughs> <आए दे। laughs> खरा किस्सा खरा आम्ही रात पिक्चर तो आज पिक्चर पाहून आला होता ते दरवेळेची त्याची स्टाईल आम्हाला सगळ्यांना जमवलं आम्ही सगळ्यांनी आपले बिचारे गरीब सगळे पैसे काढले पटपट गेलो त्याच्याबरोबर तिथून आलो त्याने आम्हाला इतकं घाबरलो ते पिक्चर पाहताना येताना इतक्या गप्पा जेव्हा आमच्या घरांचे इथे घुसलो ह्याची पळापळ <laughs> आता घरी कसं जायचं कारण सगळे अंधार आमच्या सगळ्या असे बोळ बोळ घरांची सगळ्यांची ह्याची पळापळ आम्ही पुढे हा मागणं पुढे आमच्या आधी पटकन पळतोय दार होत आई दार उघड आई दार उघड आम्हाला सगळ्यांना माहिती काय परिस्थिती आणि तिथे आमच्या उमराचं झाड होतं पहिलं तिथे त्या गुंजळाजी म्हणून त्या गेल्या होत्या आम्ही सगळे एक साथ ओरडलो गुंजळाजी बसली उंबर द्यायला हा गेला बाकी होता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो हा बट्ट्या झोपलेला आम्ही घरी आईला विचारलं काय झालं नाही नाही बघा उठ चादर वगैरे अंगावरची ओढली सगळं जोर वगैरे उमटलेला आले इतका घाबरला होता रात्र मी जगात कशालाही भीत नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण मला ते अंधाराचं काय मला माहीत नाही काय मी अजूनही रात्रीच खेळ चालले एकही एपिसोड पाहिला नाही <laughs> आणि जर मी कधी आणि ती सिरियल लागली की मी ह्यात मध्ये निघून जातो पण का म्हणजे तुमचं सगळे रात्रीच खेळच चालायचे ना एवढाच फरक आहे नाही म्हणून मी कदाचित रात्रीचा जागा राहतो आणि काम करतो तो जो रायाचा किस्सा आहे ती फॅक्ट आहे मी खरंच रात्रीचा त्याला आणि ऋषिकेश देशपांडेला तिथं थांबवायचो मगच त्या बिल्डिंग मध्ये जायचो धन्यवाद आपण आपण सांगितल्याबद्दल धन्यवाद मग तू एकांकिका लिहायचा ब्लॅक ब्लॅकआउट वगैरे असायचं का ऐका नाही ऐकाय का म्हणजे तुम्ही योगायोगाने हा प्रश्न विचारलाय पण माझ्या एकांकिकेत ब्लॅकआउट आऊट नसा कधीच नाही बिलीव मी बिलीव मी माझ्या एकांकिकेत ब्लॅकआउट नसायचा एकमेव एकांकिकेत ब्लॅकआउट होता ती भूताची एकांकिका होती ती म्हणजे एकदा एक तरी नाहीतर मी एकांकिकेत ब्लॅकआउट ठेवत <coughs> नाही एकांकिका एकांकिका सुरू होते एक संपल्यावरच लाईट जातो आदर्श होता एकांकिकांच्या दिग्दर्शनातला त्याची तुझी ओळख कधीची भेट कधीची तुझे त्याच्या बाबतीत त्याचे तुझ्या बाबतीत काय कानाला कडे आहेत माझी मी जास्त क्लोज आलो पव्याच्या ते रायामुळे कारण राया आणि मी अनेक वर्ष एकत्र एक्सिडेंटल थिएटर करत होतो आणि राया आणि पव्या खूप दरम्यान मी एक्सपिडेंटल थिएटर आणि बाकी माझं वेगळं सुरू झालं आणि यांच्या ॲमॅटर ॲक्टिव्हिटीज चालू होत्या आणि रायाच्या तोंडून प्रचंड कौतुक पव्याचं मी ऐकत होतो आणि साधारण कबड्डी किंवा क्रिकेटच्या टुर्नामेंट असतात ना तसा हा कधीही भेटला तरी टुर्नामेंटला यायचा ती टुर्नामेंट फक्त एका एक स्पर्धेशी असेल <laughs> तर मी म्हणायचो अरे काय कोणी काय चाललंय का, का चाल हा कबड्डी प्लेअर आहे का लेखक दिग्दर्शक आहे हा सारखं कुठलं तरी एक सॅक अडकून आज उमरज मग नगर मग औरंगाबाद मग नाशिक चालूच ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणलं अरे काय रे का हा खतर ना गे ह पण नाही तो फार येडा आहे तू एकदा भेट आणि हेन तेन असं करत असताना पहिलं त्याचं एक फिल्म त्यांनी लिहिली होती फुटबॉल नावाची मला माहिती आहे त्याप्रमाणे आणि रायाच्या ऑफिसवर उफिस आम्ही तिघच होतो आणि ती वाचली आणि मी प्रेमात पडलो पव्याच्या <coughs> तेव्हापासून आम्ही जास्त जवळ यायला सुरुवात झाली तर अशी ती आमची पहिली ओळख होती आणि मग नंतर मग रायामुळेच मग संपर्कात येत गेलो आणि मला पव्याच्या बाबतीत बोलायचं तर झालं तर मी फक्त एवढंच मिळेल की काही काही बाबतीत आपण म्हणतो ना ये मॉडेल मी आयसाईच आता पव्या हात असं आहे ये मॉडेल मी आयसा याची रिप्लेसमेंट नाही हो एवढी दुसऱ्या आणखीन एक कानाला कडा याच्या बाबतीत म्हणजे याच्या मित्रांनी सांगितलेला मला किस्सा आहे तो मला फारच इंटरेस्टिंग वाटतो तो एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट त्याला त्याला एक तर कुठली काही कुठल्याही इन्सिडेंटची एक तारीख लक्षात असते म्हणजे अरे आपण ते रायाच्याकडे हो ते सत्तावीस जून दोन हजार बरं त्याचा त्याचा एक, एक विचित्र रेफरन्स असतो म्हणजे तो विसरतो वगैरे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्याची अफाट मेमरी आहे आणि म्हणजे आता कसं आहे ना की पंधरा ऑगस्ट असेल मी समजू शकतो की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक जानेवारी काहीतरी एक महत्वाच्या आहेत याला अशी ऑट तारीख लक्षात असते की हा ते रायाच्या हा सत्तावीस जूनला संध्याकाळी आपण हे केलं होतं करेक्ट कारण की दुपारी मी पिठ्याचे घरी मटन फ्राय सॉलिड खाल्ला होता मी हे काय हे आहे कित्येक वर्ष मी डायरी लिहितो मी गेले पस्तीस वर्ष झालं डायरी लिहितो आणि पस्तीस वर्षात काय झालं कुठल्या दिवशी या प्रत्येक दिवसाची गोष्टी जी माझ्याकडे नोंद असते नाही बरोबर आहे पण त्याचं म्हणणंही बरोबर आहे की भारताने जेव्हा पहिल्यांदा उपग्रह उडवला तो कधी तो मी पहिल्यांदा जेव्हा ऑमलेट केलं होतं तेव्हा म्हणायचं ऑमलेट करणं वेगळी गोष्ट एक्झॅक्टली वा प्रचंड असते तर हे सगळं तो विसरतो तो, तो विसराळू आहे वगैरे ह्या भूलता त्याची आचाट मेमरी आहे <laughs> मला कळलं आता की आमच्या अॅनिव्हर्सरी तो का विसरतो कारण त्या लग्नाच्या दिवशी <laughs> ना त्यांनी नॉनव्हेज खाल्लं होतं ऑमलेट बनवलं होतं त्यामुळे तो लक्षात कसं ठेवणार सोडला गेला नव्हता मला वाटतं पण त्यांनी कानाला खडा लावणं खूप गरजेचं आहे कारण की त्याचं ते मित्र आणि खूप ओपन असणं हे प्रोफेशनल म्हणून खूप वेळा जरा घातक असतं म्हणजे मुळशी पॅटर्नच्या संदर्भात जर का बोलायचं आलं तर सगळ्याच गोष्टी त्याला एवढ्या व्यक्त व्हायला आवडतात आणि इतके व्हायला आवडतं तर कधी कधी असं वाटतं की बी प्रोफेशनल असं होऊन चालणार नाही कारण की त्याच्या डोक्यात इतक्या भन्नाट आयडिया असतात इतक्या वेगवेगळ्या कल्पना असतात तर मी त्याला म्हणलं की अरे काही गोष्टी तू स्वतः स्वतःपुरत्या ठेव कारण उद्या तुझ्या डोक्यातली कल्पना तू त्याचा डायरेक्ट पिक्चरच बघशील कारण की थोडा एक प्रोफेशनल अप्रोच त्यांनी थोडा ठेवायला पाहिजे एवढं पण ओपन राहायला नाही पाहिजे हा कानाला खडा त्यांनी लावायला पाहिजे असं मला मित्र म्हण महेश ना तू ह्याच्या सुदैवानी लहानपणीचा मित्र <laughs> सुदैवानी <laughs> ना सुदैवानी त्याच्या काळोखाला घाबरण्याच्या काळातला मित्र ना पाच पाच पैशाची फसवणूक होऊन आलेला प्रेक्षक हे सगळं झाल्यानंतर तू त्याच्या संपर्कात आलास त्यामुळे तुझे कानाचेकडे हे ताजे असणार ताजे <laughs> ताजे म्हणजे असं नाही म्हणता येणार पण प्रवीण तुझ्या आईबाबांनी जे काय बोलले सगळे मित्र जे काय सांगतात मी जे काय ऐकतो तर मला असं जरूर वाटतं की मी चाळीस सव्वेचाळीस वर्षापासून जर ह्याला ओळखत असतो तर मला खूप आवडलं असं कारण तो खूप जेन्युन आहे ते मला समजलं ॲक्च्युली रेगेच्या वेळी आमचा संपर्क आला आणि तो अभिजितच्या ऑफिसला यायचा स्क्रिप्ट ऐकायचो आम्ही आणि ज्या प्रकारे तो नरेट करायचा किंवा म्हणजे पहिलेच दोन दिवस होते रेगेचं शूटिंगचं ते त्याचे सगळे सिक्वेन्सेस होते इंटरगेशनचे आणि uh, तो पहिले यायचा त्या फुल असं ते त्याचं जे घर आयडेंटिटी आहे ती घेऊन यायचा ते बट ही वॉज रेडी टू कट इज हेअर फॉर दॅट रोल आणि तो त्या दिवशी आला आणि फुल झिरो कट अँड नो बडी कुड बिलीव्ह अरे हा प्रवीण आहे आणि त्याची ॲक्टिंग त्या दोन दिवसात मी बघितली ही इज अ फॅब्युलस ॲक्टर तोपर्यंत मला माहिती होतं की ही इज अ ब्रिलियंट रायटर पण ऍक्टर पण तो एवढ्याच तोडीचा आहे आणि तेव्हा मी त्याला नेहमी सांगायचो यार आय एम टू टेक युअर क्लोजअप हा हा आणि ते सगळे क्लोजअप बघून तो अजूनही oh. सांगतो की बाबा एवढा मोठा क्लोजअप ah. त्या थिएटरमध्ये दिसणार ah. असा प्रवीण तो हे करतो एकदा तो, <laughs> एक तो बोलला ली तू जेव्हा पुण्यात येशील तेव्हा हो मला भेट येऊन म्हटलं ठीक आहे त्याला भेटलो तो म्हणाला हे बघ अशी अशी स्टोरी आहे तेव्हा तोपर्यंत नाव नव्हतं था ठरलेलं आपलं पण एक माझ्या डोक्यात आयडिया आहे कल्पना आहे ती मी तुला सांगतो असा मला एक चित्रपट करायचा आहे त्यांनी तेव्हा मुळशी पॅटर्नची जस्ट मला एक वन लायनर सांगितलेली ला की अख्खी फिल्म इज लाईक अ ट्वेंटी मिनिट स्टार्ट टू एंड एक चेस आहे आणि त्याच्यात असे असे हर्डल्स आहेत जिथे चार ते पाच वर्षाची स्टोरी रिव्हील होते आय वॉज लाईक वाव हे करूया आपण आणि त्याच्यानंतर आम्हाला ते करायला तीन वर्ष गेली पण तेव्हा मी यायचो इकडे पुण्यात मला जेव्हा वेळ असायचा तेव्हा आणि खरंच एक चांगली गोष्ट सांगण्याची असे मित्र प्रत्येकाला मिळावेत कारण हे ना नेहमी एकत्र असायचे आणि मी मला असं वाटायचं की यार असं बॉन्डिंग खरंच पाहिजे यार कधीही मी आलो की पिट्या असणार हा असेल राया असेल मग ह्याच्या आम्ही रेस्टॉरंटला जेवायला जायचो तिकडे आलो की आ, चल मग आज लोकेशन्स बघूया तर आता हिंदी मोठ्या मोठ्या फिल्म्स असतात बजेट्स खूप असतात मराठी फिल्म म्हटलं की पहिला एक प्रॉब्लेम असतो की बजेट नाही आहे तर मग कसं करायचं तर मग तो लोकेशन्सना त्याच्या डोक्यात एकदम रिअल रॉ सगळं असं पाहिजे त्याची कॅरेक्टर्स तशी आहेत मी म्हटलं ठीक आहे पण मग लोकेशन्स आपल्याला तशी मिळायला पाहिजेत ठीक आहे जाऊया आणि त्यांनी जे सांगितलेलं मला की दशभूजा गणपतीच्या इथून चालू होते ती चेस आणि संपते चांदनी चौक आता इफ यू सी ऑल दॅट इट्स अ बझिंग रोड मी त्याला म्हटलं हे बघ हे तुला जे आहे ते आपण चार पाच कॅमेरे एका वेळी लावून करू शकतो पमिशन्स आणि हे ते तो म्हणाल चल तर आम्ही लोकेशनवर जायचो म्हणजे त्याचे अजूनही माझ्याकडे व्हिडिओज आहेत माझ्या मोबाईलवर शूट केलेले स्लो मोशनमध्ये तो भर रस्त्यात ह्याच्यातनं पळतो आहे कुठेही गेलं की हा पिट्याला पिट्या महेशला हे आवडलं आहे याचं करून टाक आणि लोकेशन झालं आणि आय वॉज लाईक ऑन यार यु you नो know, पहिले आधी मला वाटायला लागला हा म्हणतोय झालं म्हणजे खरंच मिळतं आहे की नाही पण जसं जसं आम्ही पुढे जायला लागलो ऑन पेपर सगळं ओके okay, आहे की नाही एनिवेअर यू पुट द कॅमेरा ह्यांचं सगळं तयारी झालेली असायची म्हणजे पहिल्या एक दोन दिवस ना असं असायचं आता एके ठिकाणी चहाचं सिक्वेन्स आहे चहाची गाडी पाहिजे आत्ता चहा आत्ता अर्ध्या तासात इथे घेऊन या धाड <laughs> अरे म्हटलं <मतलो> तुझे असिस्टंट आहेत <coughs> हे कोण करणार नाही नाही होईल अर्ध्या तासात सगळे यायचं तिकडे सो so, ह्याच्याबरोबर ही जी कामं करणारी पोरं आहेत ना आय थिंक ऑफ टू देम मी आत्तापर्यंत एवढेच चोवीस पंचवीस वर्ष काम करतोय असं युनिट नाही बघितलं मी सिरियसली अँड दॅट इज आय थिंक ऑल क्रेडिट टू द वे ही इज आणि ती पुण्यवान माणसं त्यांच्यामुळे oh. हा आज तयार झाला असा काय wow. तुला वाटतं तरी काय काळजी घ्यावी मी थोडक्यात आपल्या भाषेत आमच्या भाषेत म्हणायचं तर काय कानाला खडा लागतो हो। त्याचा म्हणजे माझ्या बाबतीत असं काही खडा वगैरे हो नाही पण त्याचा रागावर जर का कंट्रोल झाला तर तो अजून खूप कुठच्या कुठे जाईल तो आहेच ही इज अ ग्रेट नो डाऊट अबाउट इट ही इज व्हेरी क्रिएटिव पॅशनेट आणि त्याची पॅशन मी पदोपदी बघितलेली आहे आणि असं पण नाही की बाबा बरीच माणसं मी चेंज झालेली पण बघितल्या आहेत आयुष्यात बट म्हणजे ह्याचं क्रेडिट असेल त्याचं क्रेडिट असेल ह्याचं क्रेडिट असेल तर ज्याचं त्याला क्रेडिट देणं ही कला त्याच्याकडनं खरंच शिकण्यासारखी आहे फक्त त्यांनी त्याचा राग कंट्रोल केला तर तो म्हणजे खरंच त्याला त्याचा फायदाच जास्त होईल असं मला तरी वाटतं पाच प्रश्न तुला मी विचारू त्याला दोन पर्याय आहेत आणि त्यातलं एकच उत्तर द्यायचं आवडत काम अभिनय का दिग्दर्शन दिग्दर्शन दुसरं आवडतं कामच दिग्दर्शन का लेखन <laughs> लेखन एकांकिका की मालिका की सिनेमा सिनेमा आवडता अभिनेता उपेंद्र लिमय की सुबोध भावे उपेंद्रलीमय आवडता चित्रपट रेगे का देऊळ बंद <laughs> देऊळ बंद अभिजीत नाही फार आठवण आहे मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्न बरं एकशे वाटलं कोण म्हणून तुला ओळख असं वाटेल शेतकरी प्रवीण तरडे का दिग्दर्शक प्रवीण तरडे शेतकरी प्रवीण तरडे <laughs> याचा एक शेवटला भाग असा असतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण एक प्रवास करत असतो त्यात अनेक लोक भेटतात आपल्याला घाई असते गती असते विविध गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं अनेक व्यवधानं असतात त्याच्यात काही लोक दुखावले जातात उगाच किंवा काही लोकांना आपल्याला दुखवायचं असं पण ते राहून गेलेलं असतं <laughs> 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 काही आपल्यातून चुका घडलेल्या असतात थोडक्यात काही तुला कबुली द्यायची असेल तुला काही खंत मांडायची असेल त्याबद्दल बोलू शकतो <coughs> मुळशी पॅटर्न हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय कारण माझ्या तालुक्याची मधल्या काळात ओळख बदलली होती आणि मुळशी पॅटर्न या चित्रपटातून शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न मी मांडत होतो तर तो चित्रपट बनवताना जसं मित्र माझी ताकद होते तसे काही मित्रच माझं थोडंसं वीक पॉईंट ठरले मला कारण आजही माहीत नाही आणि माझ्या त्याच काही जवळच्या मित्रांनी मुळशी पॅटर्नबद्दल थोड्याशा वेगळ्या बाहेर पसरवलं की हा सिनेमा गुन्हेगार एका विशिष्ट गुन्हेगारावर आहे ही त्याचीच गोष्ट आहे असं त्यांनीच सांगितलं मी त्यांना पटवून देत होतो सगळ्यांना की अरे बाबांनो आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न मी मांडतो आहे भारतातल्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे तुम्ही मला समजून घ्या पण ना त्यावेळी इतक्या अप्रतिम आणि सुंदर कलाकृतीबद्दल एवढे गैरसमज पसरवले गेले मराठी प्रेक्षकांनी मला प्रचंड यश दिलं पण चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपर्यंत मी ज्या टेन्शनमध्ये दिवस काढले तो रिलीज होण्यासाठी एक एक क्षण मी धडपडत होतो त्यामुळं काय झालं एक ठराविक वर्ग आपला असा आहे पांढरपेशा वर्ग जो अशा गोष्टींमुळे थिएटरकडे गेलाच नाही तरी ही सुपर डुपर ब्लॉकबस्टर फिल्म आहे यावर्षीची मुळशी पॅटर्न कारण मुळशी पॅटर्न हिट केला महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गांनी ज्यांच्या जमिनी डेव्हलपमेंटच्या नावाखाली लुबाडल्या त्या शेतकऱ्यांनी सिनेमा हिट केला मग माझ्या शेतकऱ्यांची माझ्या शेतकरी बांधवांची एवढी कळकळीची मी गोष्ट मानत मांडत होतो मग मा कोणी नक्की असं पसरवलं बाहेर तुम्हाला करायचं आहे काय महाराष्ट्रात इतका चांगला विषय तुम्हाला लोकांपर्यंत पोचू द्यायचा आहे की नाही त्यामुळं ज्या ज्या शक्तींनी म्हणजे हे सगळे मित्र त्यात होरपळलेले आहेत हे जे समोर बसलेत ते आणि माझी बायको आम्ही खूप होरपळले गेलेलो आहे त्या प्रकरणात की नक्की तुम्हाला काय साध्य करायचं होतं मग आज एवढा यशस्वी का आज एवढी बक्षिस मुळशी पॅटर्नला का आज एवढा करोडो रुपयांचा धंदा झाला का कारण त्या गोष्टी दम होता आणि मी माझ्या मातीचा प्रश्न मानला त्या प्रश्नावर लोकांनी प्रेम केलं मग ज्या शक्ती त्या चित्रपटाला <coughs> बदनाम करण्यासाठी एका चांगल्या शेतकऱ्यांच्या विषयाला समाजापर्यंत पोचूच नये म्हणून दिवस रात्र झटत होत्या हो। आज मुळशी पॅटर्न शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला शेतकऱ्यांची पोरं पिक्चर पाहायला आली डेव्हलपमेंटच्या नावाखाली सरकारने जमिनी लुबाडून घेतल्या नव्वद ब्याण्णवच्या काळात त्या लुबाडल्या म्हणून शेतकऱ्यांची पोरं गुन्हेगार झाली त्यांना हातात तलवारी कोयत्या आणि बंदुका घ्यायला तुम्ही सिस्टीमने भाग पाडलं काय म्हणजे नक्की काय साध्य करायचं होतं का मुळशी पॅटर्न सारखे सिनेमेच बनवायचे नाहीत महाराष्ट्रात मारामाऱ्या होत नाहीत का शेतकऱ्यांची पोरं गुन्हेगार झाली नाहीत का हे सगळे झटले होते तो सिनेमा रिलीज होऊ नये म्हणून तो सिनेमा लाडकाठी यावी म्हणून तो सिनेमा समाजापर्यंत पोचू नये म्हणून आणि मग सगळं ते गदारोळ झाले तो गोंधळ झाला पण माझ्या चित्रपटाला असल मातीचा वास होता माझा चित्रपट शेतकऱ्याच्या पोरांसाठी होता <laughs> बाबांनो शेती इकायची नसते रे शेती राखायची असते हा मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मंत्र दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे माहीत नाही सल कुणाला म्हणून सांगतो मुळशी पॅटर्न नंतर शेतकऱ्यांनी ठरलेले व्यवहार जमिनीचे बंद केले आणि सांगितलं पुढच्या सात पिढ्या शेतीच करणार हा मुळशी पॅटर्नचा विजय त्यामुळे ज्या लोकांचे गैरसमज झाले असतील काय काढून टाका माझ्या पिक्चरची कॅच लाईन आहे सहकुटुंब बघावा असा सामाजिक प्रश्न <laughs> मुळशी पॅटर्न तुम्ही नीट बघा तुम्हाला मुळशी पॅटर्नचा प्रश्न तुमच्या आजूबाजूला सापडेल आणि मग कळेल की ही जी सिमेंट कॉन्क्रीटची जंगल सुपीक जमिनींवरती उभी राहिली आहेत ना ती जंगल का उभी राहिली शेतकऱ्यांच्या जमिनी अशाच काढून घेत राहिल्या तर शेतकऱ्यांची पोरं गुन्हेगारच होणार त्यामुळं शेतकऱ्याच्या आयुष्याशी खेळताना बिल्डर लॉबी असेल उद्योजक असतील डेव्हलपमेंट असेल मी नेहमी बोलतो की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रियल मिजरी फॉर फार्मर्स इन इंडिया ही ही आपल्या देशाची थी शोकांतिका आहे त्यामुळं माझी एवढीच खंत आहे की मुळशी पॅटर्नला रिलीज होताना खूप त्रास झाला पण मुळशी पॅटर्ननी लोकांच्या मनावर राज्य केलं आणि हे सगळे दिवस रात्र माझ्या मागे उभे राहिले म्हणून मुळशी पॅटर्न रिलीज झाला म्हणून आज माझ्याबरोबर या सगळ्यांना इथं बसण्याचा मान आहे मगाशी जेव्हा तुला प्रश्न विचारला प्रवीण की दिग्दर्शक प्रवीण तरडे का शेतकरी प्रवीण तरडे तेव्हा तू इतकाही वेळ नाही घेता शेतकरी प्रवीण तरडे असं उत्तर दिल्यास मग त्याच ह्याच्यात तुला विचारतो मी की तुला शेतकऱ्याचा भविष्य काय दिसतो माझ्यावर विश्वास ठेवा येत्या काही वर्षात भारतातला सर्वात श्रीमंत व्यावसायिक हा शेतकरी असेल फक्त फक्त माझ्या शेतकरी बांधवांनी जरा पेशन्स ठेवायचे कारण जग सगळ्या बाजूनी ग्लोबलाईज होईल आणि उभं राहील पण त्या मातीतनं जे हिरवं उगवून येतं ना ते खाल्ल्याशिवाय त्या ग्लोबलायझेशनचं पोट भरणार नाही शेतकऱ्यांनी शेतकरी आपण शेतकरी जो काळ्या दगडातून हिरवं उगवतो तो आत्महत्या कशी कर काय करू शकतो शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही पेशन्स ठेवायचे आणि ज्या दगडातून तुम्ही हिरवं उगवता ना तो दगड फुडून पाणी काढायला शिका शेतकऱ्यांनो काळ शेतकऱ्यांच्या पोरांचा आहे म्हणून शेतकऱ्याच्या प्रत्येक पोरांना ऍग्रिकल्चरला जाऊन ऍडमिशन घ्यावं मी सुद्धा पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये जे काम करायचो मी शेतीचा ह्याच्यात काम करायचो आणि आता सिनेमात आलोय तर मी सिनेमात सुद्धा शेतकरीच उगून दाखवणार प्रत्येक सिनेमात सगळे जर म्हणत होते की तुला विषय सुचला की भान राहत नाही पण खरं आहे ते त्याच्यामागे प्रामाणिक तुझी तळमळ दिसते खरंच एक वेगळ्या पद्धतीची भेट तुला द्यायची आहे आता तुझ्या बोलण्यात जे जाणवलं की तू आजच्या आजच्या शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल फार तळमळीने बोललास आणि थोडक्यात अगदी सांगायचं तर आपल्या मातेशी इमान राखा असं तू म्हणालास हा सुद्धा संदेश इतरांपर्यंत पोचावा म्हणून आम्ही आमच्यातर्फे ओली माती तुला देतोय तुझ्या डोक्यातल्या सुपीक कल्पना तू त्यात टाकाव्यास आणि सगळीकडे तुला ते काळ्यातनं हिरवगार करायचं होतं तू अख्खा भारत हिरवागार व्हावा आणि त्याची सुरुवात तू करावीस या हेतून एक छोटस भेट मला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेला हा कार्यक्रम आहे कानाला खडा कारण पहिल्यांदा आजपर्यंतच्या आयुष्यात मला माझ्या आईवडिलांना कुठंतरी स्क्रीनवर आणता आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं <laughs> आणि पहिल्यांदा खरंच कान टोचण्याची गरज असती ली आणि उप्या तू तु, तुम्ही दोघांनी सांगितलेल्या गोष्टी मी कधीच विसरणार नाही मी दोन्ही गोष्टी लक्षात ठेवेल प्रवीण आपले आत्ता किती मी सांगितले असतील किस्से पण एक गोष्ट आहे ज्या ज्यासाठी मी हे आपल्यातले जे काय किस्से होतात हे मी सगळे बाजूला ठेवू शकते ती म्हणजे तुझं ज्या डेडिकेशननी तू काम करतोस ज्या पॅशनेटली तू काम करतोस ते मला अतिशय आवडतं मी कितीही नावं ठेवू देत तुला मी तुला काही मी भांडू देत पण ती गोष्ट तू बदलू नकोस मी कायम तुझ्याजवळ असेल अरे <laughs> मी जे त्याची आई सांगायची की हे रागवायचे तो नाटकं लिहितो पिक्चर लिहितो हे त्यावेळा मला वाटायचं हे काहीतरी आहे परंतु मला असं वाटतं कला ही कलाच असते कलेला कधी मरण नाही कला ही चंद्र सूर्य अशापर्यंत जिवंत राहते अशा प्रकारचा मी कानाला खरा लावलाय की आजच्या भागात मी लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे या व्यक्तीला भेटलो असं मला खरं वाटलंच नाही मला भेटलाय शेतकरी शेतकऱ्याचा एक मुलगा असंख्य लोकांचा मित्र जो आजही त्याचं यश आई वडिलांना आनंदी ठेवण्यात मानतो त्याचा स्वतःचा आनंद पार्ट्या बिरट्या करण्यापेक्षा मित्रांना वेळ देण्यात मानतो आणि आजही त्याला आपल्या तयार केलेल्या ओळखीपेक्षा मुळात असलेली ओळख जपण्यात मोठेपणा वाटतो तुम्ही जर सेलिब्रिटीचं वरवरचं आयुष्य पाहून हुरळून जात असाल तर कानाला खडा लावा आणि मोठं होण्यासाठी मुळात कौटुंबिक आणि वैचारिक पाया पक्का असावा लागतो हे लक्षात घ्या याच नोटवर थांबूया परत भेटूया पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समित मारे सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर वन आणि क्लिनिक प्लस शॅम्पू We'll be right back.